नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा मराठी चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. म्या काशी. काशी? अच्छा, या ना बस. नग नग नाही, असं काही नाही बस. बाईसाब, तुम्हासनी साडी आणली माझ्यासाठी. खूप छान आहे. आवडली? हो, खूप छान आहे. बाईसाब, तुम्हासनी राग येणार नसेल तर एक सांगू. बोल ना. सुहासिनीचा गळा असा रिकामा नसावा. म्हणून मंगळसूत्र आणली तुम्हासाठी. बाईसाब, नग राहू द्या. काय झालं बोल ना. तुला काही सांगायचंय का? वय पर आपल्या दोघातून ते तिसरीकडे जाता कामा नाही. नाही जाणार. बाईसाब, आपले रामसाहेब आहेत ना, लई भोळा आहेत वो. माहितीये, गोड बोलून विष चारलं तरी घेतील ते. एवढी वर्ष तेच तर करत आलेत. म्हणजे त्यांची आय आहे ना, त्यांची आय सावत्र आहे. पण ती काही काही हाय काही काही पक्की काही काही कौसला नाही ती. किती बी झालं तरी सावत्र ती सावत्रच. म्हणजे ही आई भय सावत्र हाय. पर मायेचा मुखवटा चढवून रामसाहेबांनी फार कुकुल बाळ करून ठेवलंय. त्यांनी सांगायचं यांनी करायचं, त्यांच्या इशाऱ्यावरच ते मोठं झालं. एवढं हुशार असूने त्यासने कधी शाळेत धाडलं नाही हो. आणि मग म्हणजे येड्याचं कोण ऐकतं या वेड्याचं? म्हणजे काय साहेबांनी दादा वहिनींकडून डॉक्टर करवी रोज रोज इंजेक्शन देऊन त्यासने पार येड करून टाकल्या. त्या इंजेक्शनात औषध नसते या. त्यासने पार झटक येत यात, येड्याचं झटक येत यात. बाईसाहेब, आता तुम्हाला काहीतरी करायला हवं. तुम्ही काहीतरी करा. आईसाहेबांची रामसाहेबांवर असलेली मौनी निघाली ना की बघा कस लाईनीवर येईल. फक्त तुमची तयारी हवी, नाहीतर ते लांडगे आज न उद्या या इस्टेटीवर तुटून पडतील. तसं काहीच होणार नाही आणि मी असं कधीच होऊ देणार नाही. काशी, मामांची कुठल्या खोलीत? नग नग आता नग. सकाळी म्या नेईन तुम्हाला. उगाच त्या चांडाळ हा डोळीनं पाहिलं तर. काशी, तू इथे आहेस होय? हा, इतकी रात झाली तरी इथेच आहेस काय? हा, चल उगाच सुनबाई ना कशाला त्रास देतेस. हा, चल तिकडे. सॉरी हा सुनबाई, चल पटकन. एवढं मात्र ध्यानात ठेवा, या घराची आबरू राखा. येते म्या. तोंडातला घास खा. ताई, ताई तुझी जागा गेली. सुनबाईने तुझी जागा पटकवली. ये तू इथे बस, ये बस. हा बस. असू दे रे दादा, कधी ना कधीतरी सासूची जागा सुनीने घ्यावीच लागते, नाही का? अरे वा, अगदी माझ्या मनातला बोलला सासूबाई. तिकट आहे. आजची उसळ जरा तिकट आहे. आणि आजपासून सुनबाईकडे मलाच पाहावं लागणार आहे. नवीन येतो वर
काय हवं काय नको हो की नाही सुनबाई? अरे मग तर मला आनंदच होईल. हो की नाही हो सासूबाई? पण आई म्हटलंस तर जास्त बरं वाटेल मला. मग तर मी असंच करेन. असं केल्याने मला माझ्या आईची आठवण नेहमी येत राहील. उगी उगी बाळा. आई आई बघितलंस तिला तू किती प्यारी असते. विजया तू तुला आवडल त्या नावानं आईला हाक मार. तिला चालल हो का नाही गाई? हो ना. भारी पडणार जेवण भारी पडणार. मी आटोपतो बाबा. थोडं बरे झालं लवकर आटपलं नाहीतर भारी पडलं असत. जेवानो जेवाना जेवा बस बस. उडाली ना झोप. बया 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 काय बैठे? मला तर उद्याचं चित्रच डोळ्यासमोर दिसायला लागलं. कसलं ग कसलं? ह्यो राम आणि त्याची बायको इकडं मजेत राज्य करतात आणि आपला विक्की तिकडं रस्त्यावर. मला नाही वाटत तुला जमेल. जमवीन सगळं जमवीन. माझा विक्रमच या संपत्तीचा वारस असेल. राम आणि रामची मुलं नाहीत. रामला मुलंच झाली नाहीत तर? म्हणजे आता पुढचं तुम्हीच सांगा. मी जाते. काय रामचं लग्न आपल्या मनाविरुद्ध झालंय. आता त्याचं हनीमून त्याच्या मनाप्रमाणे आपण करू द्यायचं नाही. तो कसा काय? झोपून राहिलाय असं कसं? हनीमून झाल्या बगर झोपायचो नाही मी. तुला एवढा उशीर कशामुळे झाला ग? ते मी तुमच्यासाठी तयार होत होते आणि घरात पण खूप काम होती आटपायची होती. घरात काम करायला माणसं आहे. तू फक्त टायमात आपलं सगळं. राम काय गाय? राम काय गाय? काय अशी अचानक तब्येत बरी आहे ना? अरे तू घाबरे जरा. सुनबाई आता कसं सांगू? काय आपल्या घराण्याची परंपरा आहे नवरा नवरीने लग्नानंतर पहिल्यांदा खंडोबाचं दर्शन घ्यायचं आणि मगच एकत्र राहायचं. अगं एवढंच ना? अगं खंडोबाचं दर्शन झाल्या बगर तिच्या अंगाला हात लावायचो नाही. मग झालं? मला माहित होतं तू माझ्या शब्दाबाहेर जाणार नाहीस ते. सुनबाई येते. आई चुकीचं नाही सांगणार. बरोबर आहे तिच. दर्शन घेतल्याशिवाय काहीच नाही करायचं. बरोबर आहे. झकास ताई झकास. काय डोकं चालवलंस? असं डोकं चालवलंस ना सगळी सुख तुझ्या पायाची लोळण घेतील आणि पाठोपाठ ती विजयी. दादा अरे मी पण तुझीच बहीण आहे. थोडं डोकं मलाही आहे. जात शांतपणे झोप जा. जातो ना. गेला का माहित कुठे चालला ते? अरे वा आई साहेब आज माझ्या आधीच उठलात. अगं उठावं लागतं. माझ्या आधी उठून माझ्या घरामध्ये कोणी आधीच हलवा हलव केली तर
ती तर आता होणारच आहे. काय म्हणालीस? नाही म्हटलं, चांगली सवय आहे, खूप छान. अगं माझ्या सगळ्या सवयी तुला हळूहळू कळतीलच. झालं तुमचं? नाही म्हणजे तुमचं पूजून झालं का? म्हणजे मी पूजून घेईन ना? नाही तुमची हरकत नसेल तर. अगं अशी प्रत्येक वेळेला आज्ञेत असल्यासारखी काय वागतेस? नाही आता काय की माझा नवराच तुमच्या आज्ञेत आहे म्हटल्यावर मला तुमची आज्ञा घ्यावीच लागेल ना. शब्दाबाहेर जाऊन तर बघ, खरा बाहेर जाशील. मी नाही जाणार. काय म्हणालीस? मी तुमच्या शब्दाबाहेर कधीच नाही जाणार. शाबास, अशीच वागलीस तर संसार सुखाचा करशील. मी अशी नाही वागले तरीही मी संसार सुखाचाच करेन. ओ पिकल्या पानच, पिकल्या पानच देते काही इरवा, पिकल्या पानच. सॉरी, लई खुशीत दिसतीय पण त्याचा आपल्याला काय उपयोग? अहो तो इक्रम का चक्रम, त्याच काय? तो एवढा काय करणार आहे? त्याला व्यसनापासून बाहेर यायला अजून वेळ नाहीये. इकडचे पैसे तो तिकडे उडवतोय, तोर आपण इकडची इस्टेट फुकायला मोकळ. कस 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 कान इकडे कर. काय सॉरी, काय म्हणते? काय करता वो? सांगतो सांगतो मी. नाश्ता करून जा ना, मी माझ्या हाताने बनवलंय. नाही नाश्ता दत्त्या बरोबर पाठव. नाही दत्ता तर इथे थांबणार आहे ना, त्याला वाड्याची साफसफाई करायची. मग काशी बरोबर पाठव. अहो पण काशी जर ती पण जर कामात असल ना तर नाश्त्याचं राहू दे. आधी शेतावर जातो तिथंच काहीतरी खातो. आयो काय काय रस्त्यात ठेव तिथे. बघत होतो मजबूत आहे का नाही ते. येतो. ह्यानी काय शेत झाडणार का? नाही फावड्याने कशाला झाडायचं शेत? नाही नाही कॉपरेट ठेवत होतो. कॉपरा आहे ना? कॉपराच नाहीये. असू दे येतो. जरा गडबडच झाली.